नमस्कार मंडळी, मी श्याम चित्रे. मंडळी, आज शेवटी माझ्या मी बनवलेल्या गाडीने फिरण्याचा मुहूर्त निघाला. आज आम्ही निघालोय त्र्यंबकेश्वर सप्तशृंगीगड आणि तिथून आम्ही जाणार इंदोर. तर मंडळी, आज आमच्या प्रवासामध्ये तुम्ही शेवटपर्यंत सोबत राहणार असाल. आज माझ्यासोबत माझी पत्नीसुद्धा आहे विजया, आणि आम्ही दोघं आता पूर्ण तयारीनिशी निघालेलो आहोत. आमची तयारी मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. ही माझी गाडी, छोटंसं माझं घर, आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे सोयी करून घेतलेल्या आहेत. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवलं होतं, यामध्ये आम्ही सोफा कम बेड होईल अशी व्यवस्था केलेली आहे. आणि मंडळी, मागच्या बाजूला आम्ही किचन, या किचनमध्ये आम्ही पूर्णपणे साहित्य सामग्री घेतलेली आहे. जेवण बनवण्याचं पूर्ण तांदूळ, तुरीची डाळ, शेंगदाणे, आणि या याच्यामध्ये वॉश बेसिनसुद्धा आहे. ते तुम्हाला मागच्या वेळी मी दाखवलं होतं. आणि गॅससुद्धा आहे मंडळी. तर अशा प्रकारे आम्ही आज प्रवास करणार आहे. भांडेकुंडेसुद्धा आहेत. तर मंडळी, या प्रवासामध्ये तुम्ही आमच्या सोबत राहणारच आहात. चला तर मग निघू आता. पण मंडळी, प्रवासाला निघताना मी एक काळजी घेतलेली आहे. शक्यतो आम्ही बाहेरचं खाणार नाही, आणि आम्ही सोबत छानपैकी करंज्या, घरच्या करंज्या, चकल्या, लाडू बनवून घेतलेले आहेत मंडळी. चला तर मग आम्ही सर्वात आधी जाणार आहोत मंडळीला खुश करण्यासाठी येवला येथे. येवला येथे आम्ही पहिली पैठणी घेऊ, त्यानंतर पुढचा प्रवास करू. कारण जर पैठणी घेतली तर प्रवास अत्यंत सुखकारक होईल असं मला तरी वाटतं. चला तर मग मंडळी, माझ्या या मुसाफिर MH 28 चॅनलला तुम्ही जर लाईक आतापर्यंत केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल, तर आमच्यासोबत राहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. चला तर निघूया मग. धन्यवाद. आम्ही आता समृद्धी महामार्गावर घुसलो असून आता इथून आम्ही येवल्याला जाणार आहोत. आणि येवल्याला साडी घेतल्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरकडे निघू. चला तर मग मंडळी, समृद्धी महामार्गाने येवल्याकडे. हा मंडळी समृद्धी महामार्ग, इथून येवला पडते 100 किलोमीटर. चला तर हा असा सुखकर प्रवास. मी पहिल्यांदा समृद्धी महामार्गाने गाडी चालवतोय. समृद्धी महामार्गाने प्रवास करताना मला थोडी भीती वाटते, पण जास्त स्पीड न घेता 50-60, 50-60, 100 च्या स्पीडने आपल्या साईडनी मी गाडी चालवत आहे. चालवून चालवून 300 किलोमीटर गाडी चालवली. आता थकवा जाणवून राहिलेला आहे, तर कुठेतरी उभं राहून चहा घ्या. भाऊ, आता एखादा ढाबा जर भेटला तर चांगला चहा घ्यायचा. ही पण तकली, याच्याही डोळ्यावर हे आहे. पूर्ण काय, पूर्ण समृद्धी मार्ग येवल्यापर्यंत थकावट करणारा होता. रस्ता जरी चांगला असला तरी माणूस थकतो. मग आता एक फर्स्ट क्लासपैकी चहा घेऊ.
माऊली चहा आणि वेळवर आम्ही आता चहा घेतोय. चहा घेऊन थोडी सुस्ती उतरली, आता पुढच्या प्रवासाला. एकदाची साडी घेतली, आता परत सुखकर प्रवासाला सुरुवात करत आहे. साडी घेतल्यानंतर चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता. आसरा एवढे असतील सुप्रसिद्ध कापसे पैठण. असं येवल्यामध्ये पैठणीची भरपूर दुकानं आहेत, पण त्यातल्या त्यात कापसे पैठणी अतिशय सुप्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर इथून 80 ते 90 किलोमीटर आहे आणि रस्ता खड्ड्याचा असल्यामुळे आम्ही या मागच्या देवेंद्र हॉटेलमध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं की बा तो रूम सांगत होता 1200 रुपये, पण मग त्याला म्हटलं बा 800 रुपयात देत, तर तो तयार झाला. रूम पण चांगली आहे आणि आम्ही या ठिकाणी आता जेवण करून आराम करतो आणि याच ठिकाणी आजचा ब्लॉग संपवतो. परत भेटूया उद्या. उद्या त्र्यंबकेश्वरला जातानाचा पूर्ण ब्लॉग पाहावा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला जरूर कमेंट करा. धन्यवाद. चला तर मग भेटूया. गुड नाईट.